तालुक्यामधील गायखरवाडी गाव आहे. तर या गायखरवाडीमध्ये डाळेमास किती भाग आहे तुमचा? 3 एकर. बलबी मांडगे यांचा 3 एकर भाग आहे. तर या भागात भागामधील डाळिंब यांनी वर्षभर लहान मुलासारखे जपून रात्री चोरांनी चोरून नेले आहेत. जवळजवळ दोन तीन टन चोरांनी चोरून नेले आहेत. चोरांची गाडी पिंडर गाठ धरली आहे. चोरांचा आधार कार्ड गावलं आहे. त्यांनी सकाळी कंप्लेंट दिली आहे. त्याच्यामुळे मी पोलीस अधिकारी पोलिसांना सांगतो, हे चोर मला 8 दिवसात पकडून पैशाला जेलमध्ये टाकलं पाहिजे. जर तुम्ही हे चोर 8 दिवसात नाही जेलमध्ये टाकले तर तुमच्या पोलीस स्टेशनपुढे शेतकरी घेऊन मी पोलीस स्टेशनपुढे आंदोलन करणार. तसंच पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो, या शेतकऱ्यांची द्राक्षाची डाळिंबाची बोरीची बाग आहे, ह्यांची ह्याची वारंवार चोरी होत आहे. परवा दिवशी बिरवडीच्या शेतकऱ्याचे डाळिंब चोरी केले, त्यांनी केस केले का माहीत नाही, पण ह्याचा तपास लागला पाहिजे. कशामुळं शेतकरी म्हणतात पोलिसांचं काहीच खरं नाही, केस करून तरी काय फायदा होणार आहे. त्याच्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो, हा तपास 100% लावून हे आरोपी जेलमध्ये टाकले पाहिजेत. निम्मा तपास आम्ही लावला आहे. त्यांची गाडी धरली आहे, त्यांचा आधार कार्ड आहे, जो निम्याचपण तपास लावला आहे. आता फक्त पोलिसांनी आरोपी आणून जेलमध्ये टाकायचं आहे, तेवढं त्यांनी काम करावा, असं मी शेतकऱ्यांच्या वतीने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो. तसेच या शेतकऱ्याला बंदुकीचे किंवा पिस्तुलाचे लायसन मिळण्यासाठी साहेबांना मी विनंती करतो. सत्यमेव जयते. रामकृष्ण हरी.